तर हा जो छोटासा टॉपिक आपण बघणार आहोत तो आहे फॅक्टर्स ऑन विच, चलेगा आप ऑन विच की जगह ऑन विच, जिसके ऊपर हमारा क्या डिपेंड है, रेजिस्टेंस। तो हमारा जो रेजिस्टेंस है वो किसके ऊपर डिपेंड है, आता याच्या अगोदर आम्हाला हे समजलं, सिंस अकॉर्डिंग टू ओम्स लॉ वी इज इक्वल टू आय इन टू, बराबर है कि नहीं, वेयर आर इज नोन एज रेजिस्टन्स, बराबर है कि नहीं। आणि मग रेजिस्टन्सला जर आपण काय म्हटलं होतं, दॅट इज द प्रॉपर्टी ऑफ दॅट सर्किट विच अपोजेस टू फ्लो ऑफ चार्ज, म्हणजे चार्जला काय करायचं काम करतं हे अपोज करायचं, त्याला तुम्ही नाव काय दिलं, रेजिस्टन्स। मग आता हा जो रेजिस्टन्स आहे तो कोणावर डिपेंड आहे आणि कसा डिपेंड आहे हे बघावं लागेल ना आपल्याला। मग याच्यासाठी आपण एक छोटस काम करणार आहोत, एक छोटा एक्सपेरिमेंट करणार आहोत, इकडे नीट बघा आता, फक्त समजलं नाही तर दोन वेळा चार वेळा दहा वेळा विचारा। इकडे बघा, आपण हे एक एक्झाम्पल घेतलं, इथं बघा आता नीट लक्ष, ओके आता इमॅजिन असं करा, सॉरी जरा साईज मध्ये थोडासा घोटाळा झालाय, ओके ठीक आहे। आता याची लेंथ एल आहे तर याची पण एलच लेंथ घ्या, किती घेणार तुम्ही, किती लेंथ घेतली तुम्ही, तर तुम्ही म्हटला तर 1 मीटर, किती आहे मग याची किती असेल, याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन एरिया इज इक्वल टू 1 मीटर स्क्वेअर, मग याचा सुद्धा किती घेतला आम्ही ए एवढा, म्हणजे दोघांचा एरिया सेम घेतला आम्ही, चालतं का, दोघांचा एरिया आम्ही कसा घेतला, सेम घेतला। आता इंटरेस्टिंग फॅक्ट आहे की हा पण एक रॉड आहे, हा पण एक रॉड आहे। आता हा जो रॉड आहे आम्ही घेतला कॉपरचा, कोणाचा रॉड घेतला आम्ही, हा कॉपरचा घेतला, आणि या केस मध्ये आम्ही हा घेतलेला आहे आयर्नचा, कशाचा घेतला, आयर्नचा। आणि हे दोन्ही रॉड आम्ही सर्किटमध्ये जोडले, इमॅजिन करायचे दोन्हीच्या दोन्ही रॉड सर्किटमध्ये जोडले, इमॅजिन करा खाली बॅटरी लावलेली आहे, इमॅजिन होते ना, हा मग सेम बॅटरी लावली, याला पण सेम बॅटरी लावली, लक्षात आलं का, तर कुठल्या रॉड मधून जास्त करंट फ्लो होईल असं तुम्हाला वाटत, अरे लेंथ सेमच आहे ना, एरिया पण सेमच आहे, मग दोघांमधून सारखा करंट फ्लो होईल का कमी जास्त होईल, का बर, कारण डायमेन्शनली दोज मटेरियल्स आर सेम, हा पण 1 मीटरचा रॉड, तो पण 1 मीटरचा रॉड, त्याचा एरिया म्हणजे त्याची जाडी म्हणा तुमच्या भाषेमध्ये दोघांची सेम, हे जरी खरं असलं तर हेही तेवढंच खरं आहे की 1 मटेरियल आहे कॉपर आणि दुसरं आहे, मग त्या मटेरियलची स्वतःचा काहीतरी गुणधर्म असेल की नाही, येस ऑर नो, मग तो आता आपल्याला स्टडी करायचा, लक्षात आलं का, कळालं का। म्हणून बाळांनो ऍक्च्युअल मध्ये आपला जो रेजिस्टन्स आहे तो कोणावर डिपेंड आहे हे स्टडी करत असताना आपल्या नोट्स आपल्याला कशा शिकवतात ते आता आपण चालू करूया। मग इकडे मला सांगा, आपलं कळतं, रेजिस्टन्स ऑफ ए सर्किट इज डिपेंड्स ऑन फॉलोइंग पॅरामीटर, किसके ऊपर डिपेंड आहे फॉलोइंग पॅरामीटर, कुठल्याही रॉडचा सर्किटचा कंडक्टरचा कशावर आहे, तर पहिली मोठी गोष्ट, तर तुम्ही जो काही सर्किटमध्ये रेजिस्टर जोडला किंवा जे मटेरियल जोडलं त्याच्या लेंथ वरती ना, लेंथ ऑफ कंडक्टर म्हणूया आपण त्याला, वायर म्हणूया, रॉड म्हणूया, काहीतरी म्हणूया, चालेल ना रे बाळांनो। चलो नेक्स्ट, वायर आहे पण वायरचा जो क्रॉस सेक्शन, आणि याचं कम्पॅरिझन आपण ऑलवेज पाईपासोबत केले ना, पाईप किती मोठा पाईप किती छोटा हे केस स्टडी केले ना, म्हणजे याचा अर्थ काय असणार रे, तर क्रॉस सेक्शनल एरिया, बरोबर का रे बाळांनो, जेवढा मोठा एरिया तेवढं इझिली पाणी फ्लो होणार ना रे, जेवढा मोठा पाईप तेवढं इझिली पाणी फ्लो होणार ना, जेवढा मोठा
जेवढी मोठी वायर असेल तेवढा करंट पण इझिली फ्लो होणार ना. ओके, आणि त्याच्यानंतर तिसरी गोष्ट आहे ते म्हणजे नेचर, और यू कॅन से आपण असं म्हणूया टाईप ऑफ मटेरियल, कुठलं मटेरियल वापरलंय याच्यावर पण डिपेंड असेल ना रे बाळांना. आणि मग फोर्थ वन वगैरे टेम्परेचर बिम्परेचर दिलं ते आपण इथं घेत नसतो, कारण ते हे सगळं एक्सपेरिमेंट करत असताना टेम्परेचर आम्ही कसं ठेवलंय कॉन्स्टंट. टेम्परेचरला नंतर देणार आहोत ना आम्ही संधी, त्यावेळेस फक्त आम्ही टेम्परेचरचा विचार करणार आहोत. मग इथं विचार करा बाळांनो की आमचा जो रेजिस्टन्स आहे याच्यावर डिपेंड आहे. आणि मग रेजिस्टन्स डिपेंड आहे याच्यासाठी सायंटिस्ट लोकांनी खूप सारे एक्सपेरिमेंट केलेले असतात, तेव्हा त्यांना कळतं. कसं कळलं असेल तर एक बघा, आता काय केलं असेल, समजा माझ्याकडे हा रॉड आहे, माझ्याकडे हा रॉड आहे, नीट बघा हा रॉड आहे आणि याचा एरिया ए आहे, लेंथ आहे एल, एक मीटर लेंथ आहे किती, आणि बॅटरी व्ही एवढी जोडली, आणि त्याच्यातून समजा करंट फ्लो झाला आय वन, काहीतरी करंट फ्लो होईल का नाही, अरे यस अर नो. मग तो करंट आम्ही मोजला. आता आम्ही काय केलं तर तो जो रॉड आहे ना, तो रॉड जो जोडला होता ना, मटेरियल तेच ठेवलं आणि लेंथ एरिया पण तेच ठेवला, फक्त लेंथ काय केली आम्ही दुप्पट केली. मग आमचा करंट वाढेल का कमी होईल, कमी झाला. मग सायंटिस्ट लोकांनी एक्सपेरिमेंट केले, त्यांच्या लक्षात आलं अरे हा म्हणजे वायर तुम्ही वाढवत गेलात तर करंट काय होतो कमी. आणि तेच रिझन आहे इथं एखादा तरी लेकरू असा असेल, एक तरी असं असतं की सर आमची ती 5 किलोमीटर किंवा 6 किलोमीटर तळ्यावरून पाईपलाईन आहे, मग आम्ही काय केलेलं आहे तर तिथं तळ्यात एक मोटर टाकली आणि पुन्हा 1-3 किलोमीटरवरती परत एक मोटर त्याला टच केलं, अटॅच केलेलं आहे पाणी लिफ्ट करायला, डबल ओढायला का, कारण जेवढी जास्त पाईपलाईन वापरणार तुम्ही, जेवढी लांब पाईपलाईन तेवढा लोड, तेवढं प्रेशर वाढणार ना रे, तेवढं पाण्याला विरोध जास्त होणार ना रे. येस सर नो, तुम्हीच विचार करा. जमिनीमध्ये 300 फुटावरून पाणी काढणं इझी जातं, पण ते जर 800 फूट असेल तर बरोबर आहे, मग त्यासाठी पंप पण मोठाच लागणार ना तुम्हाला, त्याची ताकद पण जास्तच लागणार. मग ह्याच्यावरून सिम्पल गोष्ट कळते, मग वायर वाढल्यानंतर रेजिस्टन्स वाढला. मग बाळांनो एवढीच वायर ठेवली, समजा आम्ही आता वायर एवढीच ठेवली लेंथ, पण अशी मात्र जाडी त्याची वाढवली, अशी मोठी वायर केली, तर आता तुम्ही मला सांगा इझिली चार्ज फ्लो होणार ना, अरे येस अर नो. आणि मटेरियलचं तर तुम्ही मला सांगितलं आता, मग ह्या सगळ्या गोष्टी एकत्र आणायच्या कशा, मग सायंटिस्ट लोकांनी जे एक्सपेरिमेंट केलेले असतात त्याच्यावरून ते मॅथमॅटिकल अनालिसिसला जातात. मग काय कळालं त्यांना, तर रेजिस्टन्स ऑफ ए मटेरियल इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू लेंथ. येस अर नो, लेंथ वाढली रे वाढली की रेजिस्टन्स वाढतो का कमी होतो, पक्का रेजिस्टन्स वाढतो का कमी होतो, वाढतो. मग त्यांनी वायर लहान आणि मोठी केली, लहान आणि मोठी इन द सेन्स क्रॉस सेक्शनल एरियामध्ये बोलतो मी, म्हणजे पाईपाची साईज 2 इंच का 3 इंच अशी मोठी म्हणलं सर. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की एरिया वाढवला रे वाढवला की रेजिस्टन्स कमी, रोड जेवढा मोठा असेल तेवढा आपल्याला विरोध जास्त होतो का कमी, कमी, पाईप जेवढा मोठा तेवढं पाण्याला विरोध कमी. एक्झॅक्टली, कंडक्टरचा क्रॉस सेक्शनल एरिया मोठा म्हटलं की आपल्याला माहिती आहे आपण चार्ज ऑलवे सर्फेस वरती असतो ना रे, एरिया मोठा म्हटलं रे मोठा मोठा की त्याला पण जास्त स्पेस मिळणार चार्जला फ्लो व्हायला. आणि मग आता बाळांनो याला म्हटलं 2 नंबर. मग ह्या दोन्हीच्या दोन्ही जे तुम्हाला इक्वेशन फॉर्म्युले किंवा रिलेशन्स म्हणूया आपण प्रॉपर वे, हे रिलेशन्स विथ द हेल्प ऑफ एक्सपेरिमेंट आहेत ना, का काय थोरॅटिकल बुद्धी वापरली ना, प्रयोग केलेत आपल्या सायंटिस्ट लोकांनी. आणि मग हे केल्यानंतर आपण थोड्या वेळासाठी फिजिक्सला म्हणायचं, आता तू गप्प बस, तू एक्सपेरिमेंट केलेस, तू आयुष्य घालवलंस, आता बाबा तू गप्प बस. आता तिसऱ्या स्टेजला फिजिक्स नाही वापरायचं, काय वापरायचं, मॅथ्स. मग मला सांगा मॅथ्स काय म्हणतो, दे आर फोर, एक आणि दोन एकत्र केले, रेजिस्टन्स डिपेंड्स ऑन डायरेक्टलीला डायरेक्टली, इन्व्हर्सलीला इन्व्हर्सली, याच्यापासून तिसरं रिलेशन बनवलं चालतं का. आता तिसऱ्या रिलेशन पासून चौथं इक्वेशन बनतं, दे आर फोर आर, प्रपोर्शनॅलिटीच्या जागी काय आणलं, इक्वॅलिटी आणली. मग एक्स्ट्रा काय आणावं लागतं, प्रपोर्शनॅलिटीला एक कॉन्स्टंट द्यावा लागतो, आणि तो कॉन्स्टंट इथं घेतला आम्ही, रो घेतला, काय घेतला, रो, आर एच ओ, बरोबर आहे ना, रो. आपण हा सिम्बॉल खूप साऱ्या ठिकाणी वापरलेला आहे, पण जनरली आपण डेन्सिटीसाठी बऱ्याचदा वापरलेला, रो इंटू एल इंटू, बरोबर आहे का, अरे येस अर नो, कळलंय का,
नक्की कळालं? मग आता मला सांगा रे बाळांनो, देयर फोर आता नीट बघायचा एकदम व्यवस्थितपणे की याच्यामध्ये जर तुम्ही बघितलात तर तुम्हाला काय आणि तुम्ही याला म्हणाल वेअर वेअर रो इज नोन ऍज प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट कॉन्स्टंट इट इज ऑल्सो नोन ऍज त्यालाच नाव दिलेलं असतं स्पेसिफिक रेजिस्टन्स यस ऑर नो. मग मला एक सांगा रे बाळांनो हा रो नेमकं काय सांगत असेल तर आता याच्यासाठी रिटर्न जायचं याच्यासाठी रिटर्न जायचं बरं का. आता मला सांगा दोघांची लेंथ सारखी होती ना दोघांचा एरिया सारखा होता तरी सुद्धा आयर्नचा रेजिस्टन्स जास्त होता आणि कॉपरचा. मग या मटेरियल बद्दल स्पेशल माहिती सांगायचं काम तो रो करत असेल ना रे. येस ऑर नो. मग आपण आता याचं एक एक्झाम्पल घेऊ एकदम साधं सोपं आणि मग आता बाळांनो एवढा डेटा सगळा सुंदर तुमच्या आता बुकमध्ये दिलेला आहे. आता मला सांगा आपण जर याच्याकडे पाहिलं एक छोटासा टेबल दिलाय आपल्याला त्याच्यामध्ये कॉपर पण दिलाय आणि आयर्न पण दिलाय ना रे. मग आता बघा इकडे इकडे हा तर 2 मिनिटांसाठी आपण परत रिटर्न जाऊया. आता याला आणखी आपल्याला बोलायचं ना याच्यावरती तर याला आपण आणखी थोडस स्ट्रॉंग करूया. चला हा व्हॅल्यूज कडे नंतर लक्ष देऊया 2 मिनिट. आता इकडे मी म्हटलं बघा रे बाळांनो एवढा वेळ लागतो हा तर प्लीज इकडे बघा. आता सिन्स आर इज इक्वल टू रो एल बाय ए ना रे बाळांनो देअर फोर रो इज इक्वल टू हे आर इन टू ए मल्टिप्लिकेशन मध्ये जाणार ना डिवाइड बाय एल देअर फोर आर. आता एरिया म्हटल्यानंतर मीटर स्क्वेअर येणार आहे आणि हे मीटर हे काय झालं कॅन्सल देअर फोर रे आता हे ओहम इन टू मीटर बरोबर आहे का रे बाळांनो. येस आर नो. मग आता हे आणखी आम्हाला नाही कळालं तर इकडे बघा मी काय सांगतो ते तर त्यासाठी आपण ना आपल्या डेटाची हेल्प घेऊया कारण सायंटिस्ट लोकांनी एक्सपेरिमेंट केल्यानंतर काय ते कळलेलं असतं. मग आता इकडे बघा हा डेटा काय सांगतो की जर आम्ही कॉपर मटेरियल घेतलं आम्ही काय घेतलं कॉपर मटेरियल त्याची लेंथ किती ठेवली रे बाळांनो आम्ही 1 मीटर आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन किती ठेवला 1 मीटर स्क्वेअर एरिया किती ठेवला 1 मीटर स्क्वेअर. या केसमध्ये आता नीट बघायचं इथं आम्हाला दिलेलं आहे या केसमध्ये आमचा इकडे बघा एकदम व्यवस्थितपणे आपण डेटा बघतो ना इथं नीट बघा तर या केसमध्ये जी रेजिस्टिव्हिटी आहे ना त्याची रेजिस्टिव्हिटी या मटेरियलची कॉपरची किती दिलेली त्यांनी 1.7 × 10⁻⁸ ओहम इंटू मीटर. याचा अर्थ काय रे जर आम्ही 1 मीटर एवढी लेंथ घेतली याची आणि एवढा क्रॉस सेक्शनल एरिया घेतला तर आम्हाला रेजिस्टन्स किती मिळाला 1.7 × 10⁻⁸ मिळालं. पण जर हेच मटेरियल जर आम्ही आयर्नच घेतलं ते पण किती घ्यावं लागेल आम्हाला 1 मीटर आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन 1 मीटर स्क्वेअर त्या केसमध्ये किती भेटतो आम्हाला तर तो भेटणार आहे 9.68 × 10⁻⁸ ओहम बरोबर आहे का रे. जर तुम्ही अप्रॉक्सिमेटली याला 2 समजलात आणि याला 10 जरी समजलात तर तुमच्या काय लक्षात येणार ऍज कम्पेअर टू कॉपर आयर्नचा रेजिस्टन्स हा किती असतो 5 पटींनी जास्त असतो. येस ऑर नो. मग तुम्ही थोडक्यात एक रफली बोलायचं असतं आपल्या अंडरस्टँडिंगसाठी एक रॉड आम्ही कॉपरचा घेतला आणि दुसरा आयर्नचा घेतला दोघांची साईज दोघांचा शेप दोघांचा एरिया दोघांची लेंथ सगळं सेम आहे म्हटलं याचा रेजिस्टन्स आहे 100 ओहम तर त्याचा जवळपास 5 पटींनी जास्त म्हणजे 500 ओहम पर्यंत असू शकतो. येस ऑर नो. आणि याचं रिझन फक्त काय तर मटेरियल बरोबर आहे का. मग स्पेसिफिक रेजिस्टन्स कोणाबद्दल इन्फॉर्मेशन देत असतो तर स्पेसिफिक रेजिस्टन्स गिव्ह द इन्फॉर्मेशन अबाउट द मटेरियल. येस ऑर नो. कळलं आहे का नक्की कळालं का. मग सेम लेंथ आहे सेम एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे दोघेही मेटल्स आहेत पण याचा रेजिस्टन्स एवढा वायरचा किती असेल आणि याचा किती असेल कॉन्सेप्ट कळाली आहे का बाळांनो. मग स्पेसिफिक रेजिस्टन्स ऑफ ए मटेरियल बघा तर इकडे थोडस परत पुढे जाऊया नीट बघा तर इथं तर मला सांगा ही कॉन्सेप्ट कळाली आहे का
याचं युनिट समजलेलं आहे का? कळतंय का सगळ्यांना? स्पेसिफिक रेजिस्टन्सला दुसरं नाव दिलेलं असतं रेजिस्टिव्हिटी. काय नाव दिलेलं असतं? रेजिस्टिव्हिटी. लक्षात राहील का? यालाच तुम्ही दुसरं काय नाव देऊ शकता? रेजिस्टिव्हिटी. काय म्हणू शकता याला? रेजिस्टिव्हिटी. बरोबर आहे का? मग जर हे सगळं मॅथमॅटिक्स तुमच्या समोर असेल आणि मी जर तुम्हाला फ्रेश ब्रँड न्यू पेज वरती जर म्हटलं की तुम्हाला मागच्या 10 मिनिटांमध्ये जे काही समजलेलं आहे रेजिस्टिव्हिटी, त्यालाच नाव दिलं होतं स्पेसिफिक रेजिस्टन्स. बरोबर आहे का? आणि याचा फॉर्म्युला काय आला होता? तर रेजिस्टन्स रो इज इक्वल टू, थांबा एकच मिनिट, असणार आहे बाळांनो. बरोबर आहे का? कोणी लक्ष द्यायचं रे कशात म्हणा? कारण हा तिकडे जाणार ना. मग मी लिहिल्यापासून 5 मिनिटं बघतोय हसतोय तरी तुम्ही ते तसंच करताय. बरोबर आहे का? हा मग याला आता तुम्ही लोक कशा पद्धतीने डिफाईन करणार हे मला चेक करायचंय. तुमची अंडरस्टँडिंग काय झाली तुमच्या स्क्रीनवरती? जवळपास मला असं वाटतं मागचे 10 मिनिटं झालं आपण एक्सप्लेन करतोय. तर तुम्ही लोक स्पेसिफिक रेजिस्टन्सला किंवा रेजिस्टिव्हिटीला कसं डिफाईन करणार ते मला बघायचंय. तर मी त्यासाठी तुम्हाला वेळ देणार आहे जवळपास 3 मिनिटांचं. ओके, तुम्ही काय रेफर नोट्स बघा, अंडरस्टँडिंग बघा, काय बघायचं ते बघा, पण मला समजून सांगावं लागेल. ओके, स्टार्ट. स्पीड वाढवावी लागेल. 3 मिनिटाच्या आत तुम्हाला सांगायचं आहे. फॉर्म्युला तुमच्या समोर आहे स्पेसिफिक रेजिस्टन्स और रेजिस्टिव्हिटी म्हणजेच काय. हिंट समोर आहे सगळा, प्लीज फास्ट. स्क्रीन के ऊपर है कि नहीं? क्या है फिर? क्या समझ में आया? दिया है ना सब सामने? हो गया? ठीक है, टाइम झाला असेल 3 मिनिट. हाँ दीपक, स्पेसिफिक रेजिस्टेंस क्या होता है, क्या समझ में आए, क्या है? हाँ वही तो हम पूछ रहे हैं कि रेजिस्टिविटी यानी स्पेसिफिक रेजिस्टेंस और रेजिस्टिविटी एक ही ना, क्या समझ में आया? वही तो पूछा मैंने. ओके चलो, एक एक, एक छोटा सा काम करते, एक छोटा सा काम करते. चलो 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 11 में जाते. 11 जायचं बंद कर रहे. 11 जायचं का? चलो, यहां पे एक ऑब्जेक्ट है यम, इसका मास है 1 kg. कितना है? या M1 बोलो. और इसका जो सेंटर है वहां से दूसरा सेंटर है उसका मास भी, दूसरा ऑब्जेक्ट है उसका मास भी कितना है? और ये R कितना डिस्टेंस है? मी का 1 1 केलं बरं, मग मला सांगा
आता हा एक ऑब्जेक्ट आणि हा ए आहे, हा बी आहे, या दोघांमध्ये कुठला फोर्स असेल रे? पक्का? अरे कुठला? तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स एफ इज इक्वल टू जी एम वन एम टू डिवाइड बाय आर। चलो यहां पे जी लिखा हमने, जी लिखा। आता मला सांगा एम वन ची किंमत किती? वन। एम टू ची वन, खाली डिस्टन्स वन चा, हे सगळे कॅन्सल झाले। देअर फॉर एफ इज इक्वल टू, और देअर फॉर जी इज इक्वल टू, काय कळालं लागतं तुम्हाला? आजपर्यंत तुम्हाला हे जी म्हणजे काय आहे तर युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, पण काय ते नेमकं? तर तुम्ही हे म्हणू शकता ना, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट इज नथिंग बट दी फोर्स विच इज ऍक्टिंग ऑन वन ऑब्जेक्ट ड्यू टू अनदर ऑब्जेक्ट विच हॅव वन किलोग्राम मास इच। बरोबर आहे का नाही? प्रत्येकाचं मास किती असेल? एक किलो। अँड दे आर वन मीटर अपार्ट फ्रॉम इच अदर, येस ऑर नो? दोन दगड जे एक एक किलोचे आहेत ते एकमेकांपासून किती लांब आहेत? एक मीटर लांब आहेत। आणि त्या केसमध्ये एक दगड दुसऱ्यावर जेवढा फोर्स टाकतो तो फोर्स म्हणजेच कोण असतो? तर युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, असं बोललं तर चालतं का? अरे येस ऑर नो? मग सोनांनो, इथं आम्ही ह्याच भाषेत बोललो, तुमचं मटेरियल कुठलं का असे ना आम्हाला माहित नाही। आम्ही म्हटलं एक्स नावाचं, पी नावाचं मटेरियल घेतलं। काय नावाचं? पी नावाचं कुठलं तरी मटेरियल घेतलं, पण त्याची लेंथ किती आहे, त्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन किती आहे? बरोबर आहे का? मग मला सांगा, सिन्स रो इज इक्वल टू आर ए डिवाइड बाय, बरोबर आहे का रे बाबांनो? मला सांगा, दे आर फोर रो इज इक्वल टू आर, बरोबर आहे का? इफ एरिया किती? वन मीटर स्क्वेअर, आणि एल किती आहे? वन मीटर। मग मला सांगा, स्पेसिफिक रेजिस्टन्स म्हणजेच रेजिस्टन्स असतो, बरोबर आहे की नाही? पण कुणाचा? त्यासाठी तो रॉड किंवा ते कंडक्टर किती असावं लागतं? एक मीटर, आणि त्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन। मग याचा अर्थ काय झाला? तर स्पेसिफिक रेजिस्टन्स ऑर रेजिस्टिव्हिटी इज नथिंग बट द रेजिस्टन्स ऑफ द मटेरियल विच हॅज वन मीटर स्क्वेअर एरिया अँड लेंथ वन मीटर, येस ऑर नो? मग याचा अर्थ आम्हाला काय कळलं? तर आम्ही म्हणालो, सर कुठलंही मीडियम घ्या, त्याची लेंथ किती घ्या? एक मीटर घ्या, आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन वन मीटर स्क्वेअर। किती? वन मीटर स्क्वेअर म्हणजे किती मोठा कंडक्टर, कळलं का? त्या केसमध्ये त्या मटेरियलचा जो काही रेजिस्टन्स असतो तो रेजिस्टन्स म्हणजेच त्या मटेरियलची रेजिस्टिव्हिटी असते। सोपं आहे की नाही? हे कळतं बाळांनो? हे का नाही कळत? ज्यावेळेस तुम्ही एक एक व्हॅल्यू ठेवताय ना बाळांनो, बऱ्याच ठिकाणी तुम्हाला एवढ्या स्ट्रॉंग कॉन्सेप्ट क्लिअर होतात, कळतात, पण त्यासाठी आम्ही इच्छा तर दाखवली पाहिजे की हा हे आहे असं। मग इथं जर आता आम्ही थोड्या वेळापूर्वी आम्ही कॉपर घेतला होता, काय घेतला होता? कॉपर किती घेतला रे बाबांनो? तर एक मीटर लांब, बरोबर आहे का? एरिया ऑफ क्रॉस सेक्शन किती घेतला? वन मीटर स्क्वेअर। त्या केसमध्ये त्याचा रेजिस्टन्स आम्हाला किती सापडला? समजा 1.7 × 10⁻¹ ओहम, बरोबर आहे की नाही? तो जो रेजिस्टन्स आहे तो रेजिस्टन्स म्हणजेच त्या मटेरियलची काय असते? रेजिस्टिव्हिटी असते। समजलं आहे का? मग रेजिस्टन्स मधला आणि रेजिस्टिव्हिटीतला फरक पण कळालाय का? मग मला सांगा, जेवढा तुम्ही लेंथ वाढवत जाणार तेवढा तुमचा रेजिस्टन्स वाढेल ना, पण रेजिस्टिव्हिटी वाढत असते का? रेजिस्टिव्हिटी इज लाईक अ डेन्सिटी ना रे बाळांनो? मग तुम्ही समुद्रातलं पाणी घ्या, समुद्र पूर्ण समुद्र, आणि तेच तुम्ही एका वाटीमध्ये पाणी आणा, डेन्सिटी सेमच म्हणावं लागेल ना, येस ऑर नो? कळलंय का? मग हे लक्षात राहील का? मग रेजिस्टन्स जो असतो त्याचं युनिट ओनली काय असू शकतो? ओहम। पण रेजिस्टिव्हिटीचं काय असतं? ओहम मीटर। पण व्हॅल्यू वाईज दोन्ही इक्वल कधी येतील? तर ज्यासाठी तुमचा कंडक्टर एक मीटर लांबीचा आणि त्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन वन मीटर असावं लागेल, त्यावेळेस त्याचा जो रेजिस्टन्स असतो त्याची जी काय व्हॅल्यू असते तेवढीच व्हॅल्यू कोणाची असणार? रेजिस्टिव्हिटीची। बरोबर आहे का? नक्की लक्षात आलं का? रेजिस्टिव्हिटी बदलणार नाही, रेजिस्टन्स याच्यातला एरिया जरी कमी जास्त केला बदलेल की नाही, येस ऑर नो? मग काही लोक म्हणतील, सर हे पण कमी जास्त केलं। अरे बाबा, बरोबर आहे तुमचं, पण रेजिस्टिव्हिटी ठरवण्यासाठी आम्ही रेजिस्टिव्हिटीची कॉन्सेप्ट ठरवण्यासाठी एरिया किती घेतलेला आहे? वन मीटर, आणि लेंथ किती घेतलेले? म्हणजे एरिया वन मीटर स्क्वेअर आणि लेंथ किती घेतली?
दोन्हीतला डिफरन्स कळालाय? सुंदर कॉन्सेप्ट आहे ना. मग मला सांगा, हे खरंच तुम्हाला कळालेलं आहे का? जोरात नक्की कळालं. मग हा जो टॉपिक आहे, हा टॉपिक आपण इथं आता थांबूया. हा टॉपिक ओके.